नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चेवडूमध्ये आपण TET परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय महत्त्वाची बातमी. पुणे जिल्ह्यात आढळले 437 बनावट शिक्षक. शिक्षक पात्रता परीक्षेत TET पास झाल्याशिवाय त्यांची नोकरी कायमस्वरूपी असणार नाही. प्राथमिक शिक्षण सेवकांना TET पात्र असणे आवश्यक करण्यात आले होते. त्यातून नोकरी टिकवण्यासाठी व भविष्यात शिक्षकांची नोकरी मिळवण्यासाठी अनेकांनी वाममार्गाचा अवलंब केला. TET परीक्षेत अपात्र असताना पैसे देऊन पुणे जिल्ह्यातील 437 शिक्षकांना पात्र केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात आढळून आले. सायबर पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून प्रथम आरोग्य विभागाच्या प्रकृतीची माहिती मिळेल. त्यातील एजंटांना अटक केल्यानंतर त्यातून माळावर TET परीक्षेतील गैरव्यवहार उघडकीस आला. 2020 TET परीक्षेत आयुक्त तुकाराम सुपे यांनी इतरांच्या हाताची धरून तब्बल 7713 अपात्र परीक्षार्थींना पास केले होते. तर 2018 परीक्षेत 1701 परीक्षार्थींना पात्र केले होते. बोगस शिक्षकांमध्ये पुणे पाचवा TET परीक्षेतील गैरव्यवहार बाहेर आल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यातीलतून TET प्रमाणपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात आली होती. पुण्यातील कार्यालयाने या सर्व प्रमाणपत्राची पडताळणी केली. त्यात बोगस आढळलेल्या शिक्षकांच्या संख्येमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावनंतर पुणे जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. TET परीक्षा गैरव्यवहारामध्ये संतोष हरकळा प्रमुख एजंट असून त्याने इतर एजंटच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर परीक्षितांशी संपर्क साधला. त्याच्यामुळे लाखो रुपये घेऊन त्यांना पात्र केले. गोपीचंद सानप यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे परीक्षार्थींना आणून त्यांना पेपर पुरवला होता. सायबर पोलिसांनी त्यांच्याकडे आलेली सर्व यादी राज्य शिक्षण परिषदेकडे आणि शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली. त्यांची पडताळणी शिक्षण विभागाने केली. त्यात 2018 व 2020 परीक्षामध्ये 1494 अपात्र परीक्षार्थींना पात्र करून त्यांची नावे मूळ निकालात घुसवण्यात आली होती. TET परीक्षा गैरव्यवहार पोलिसांनी 2018 व 2020 परीक्षेच्या प्रकरणात 2 दोषारोपपत्र दाखल केले आहेत. 2018 12 जणांना अटक केली होती तर 2020 परीक्षा प्रकरणात 15 जणांना अटक केलेली आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे आपल्याला समजले. सर व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करू नका. धन्यवाद.